Hi friends, you are tuned with Be a Winner, an educational YouTube channel. No doubt the channel helps you to enrich your English knowledge. To get more important information, don't avoid to subscribe the channel. इंग्रजी विषय प्रत्येक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो. इंग्रजी आणि गणित या दोन विषयांवर जर प्रभुत्व निर्माण केलं तर मोठ्यातल्या मोठ्या परीक्षेमध्ये सुद्धा आपण यश संपादन करू शकतो. एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा की इंग्रजीचं व्याकरण मराठीच्या व्याकरणपेक्षाही सोपं आहे. फक्त आपल्या दैनंदिन वापरात इंग्रजीचा उपयोग मराठीच्या तुलनेत कमी असल्याने आपल्याला मराठी सोपी व इंग्रजी कठीण वाटते. तर चला इंग्रजी सोपी करण्यासाठी आणखी एक पाऊल टाकूया. बहुतेक सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ॲनिमल्स व त्यांचे यंग वन्स, प्राणी व त्यांच्या बाळांना काय म्हटले जाते. प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे 50 प्राणी व इंग्रजीत त्यांच्या बाळांना अर्थातच यंग वन्सला काय म्हटले जाते स्पष्ट केलेले आहे. सर्व शब्द महत्त्वाचे आहेत म्हणून व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहाच. सो लेट्स स्टार्ट फ्रेंड. एका बाजूला ॲनिमल्स किंवा बर्ड्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे यंग वन्स दिलेले आहेत. तर बघा ईगल, ईगलचं जे बाळ असते किंवा यंग वन्स असते त्याला म्हटलं जाते ईगलेट. कॅमल कॉफ, कॅटच्या बाळाला किटन म्हटलं जाते. कॉकरोचचं मित्रांनो ध्यान ठेवा कॉकरोच निम्फ. क्रेन चीक, क्रेन म्हणजेच बगळा, बगळ्याच्या पिलाला चीक म्हटलं जाते. क्रॉकोडाईल हॅचलिंग. डियर फॉर्म. डॉग पप किंवा पपी. डॉंकी कोल्ट किंवा फॉल. डव स्क्वॅब. डक डकलिंग. एलिफंट काफ. इमू चीक. फॉक्स किट किंवा कब. फ्रॉग टाइट पॉल. जिराफच्या बाळाला म्हटलं जाते काफ. गोटच्या किट. गुज गॉसलिंग. ग्रास हॉपर निम्फ. हेअर लेवरेट. हॉर्स फोल किंवा कौल्ट. खँगारू जॉई. हे ध्यानात ठेवा, हे मित्रांनो परीक्षेमध्ये येऊ शकते. लेपर्ड कब. मंकी इन्फॅन्ट. माऊस पिंकी. नाइटिंगेल चीक. आऊल आउलेट. पिकॉक पी चीक. रॅबिट किट किंवा किटन. रेंडियर काव. शीप लॅम. स्नेक स्नेकलेट. स्पायडर स्पायडरलिंग. स्वान साइग्नेट. टायगर कब किंवा व्हेल. टर्टल हॅचलिंग. वॅस्प लार्वा. व्हेल काव. झेब्रा कोल्ट किंवा फोल. उल्फ पप किंवा व्हेल. टर्की पाउल्ट. टमाइट लार्वा. स्क्विरलच्या बाळाला म्हटलं जाते पप किंवा किट. रेनोसेरस काव. फँटा कब. मॉस्किटो नीम किंवा तमला. गौरेला इन्फॅन्ट. बी लार्वा. क्रव चीक. आणि फ्लाय मॅगोट. मित्रांनो सर्व शब्द महत्त्वाचे असल्याने यांचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून हे तुम्ही नंतर पाठ करून घेऊ शकता. पाठ करायला सुद्धा काही कठीण नाही आहेत. त्यानंतर काही जे ॲनिमल्स आहेत, काही ॲनिमल्सचे यंग वन्स हे सारखे सारखे आहेत. जसं वॅस्प चं, त्याचबरोबर हनी बीचं लार्वा, त्याचबरोबर गोरिला आणि ह्युमन इन्फॅन्ट असे जे सारखे सारखे आहेत ते सारखे सारखे अगोदर याच्यामधले निवडून पाठ करून घ्या. परीक्षेमध्ये तुम्हाला अडचण जाणार नाही आहे.